नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी आमदार नाना जोशी यांचं कोकण विकासाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची ग्वाही. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरेवारे समुद्रात बुडून 5 पर्यटकांचा मृत्यू. आणि अमिरात कोकण कमिटीच्या वतीनं दुबई येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये दिसून आली कोकणी बांधवांची एकजूट. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. माजी आमदार तथा दैनिक सागरचे संपादक कैलासवासी निशिकांत तथा नाना जोशी यांचं कोकण विकासाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न साकार करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. परत नाना इथे जन्माला यावे, नानांसारख्या व्यक्ती असाव्यात की समाजाला सांभाळून घेतील, समाजाला हातभार लावतील, मदत करतील, सहकार्य देतील, मार्गदर्शन. प्रगती कोकणाची व्हावी, कॅलिफोर्निया माझ्या कोकण व्हावा असं वाटणारे किती किती आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करणारे किती आहे. ते नानाच होते आणि म्हणून नानांच्या विचार ऐकल्यानंतर नानांचे विचार, नानांचा स्वभाव, नानांचे गुण हे आत्मसात करणारी माणसं तयार होतील. त्या समाजात एका दुसरं नाना परत जन्माला येईल आणि नानांचं अपूर्ण काम पुढे नेईल. आणि यासाठी असे पुण्यस्मरण प्रथम द्वितीय तृतीय केले जातात, त्यामागचा हेतू आहे. कैलासवासी नाना जोशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त चिपळूण येथे शब्द स्मरणांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये नारायण राणे यांनी नाना जोशींसारखे नेते पुन्हा होणे नाही असं म्हणाले. नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले आपण सर्वजण, ही सर्व उपस्थिती नानांची माणुसकी दर्शवणारी आहे. नानांनी जी गुणवत्ता दाखवली आयुष्यभर ते दर्शवणारी उपस्थिती आहे. नानांनी किती प्रेम कमवलं, नानांनी आयुष्यात काय मिळवलं, तर हे सर्व मिळवलं असं मी म्हणेन. आणि हे कुठल्याही अन्य व्यक्तीपेक्षा नक्कीच फार मोठं असं श्रेय यश त्याने आपल्या आयुष्यातलं. तुम्ही सर्व चिपळूणकर आहात, रत्नागिरीकर आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला नानांचा सहवास, नानांचा प्रेमही कदाचित जास्त तुमच्या वाट्याला आला असेल. त्यामुळे नानांबद्दलची अधिकची माहिती माझ्यापेक्षा तुम्हाला नक्कीच असू शकेल असं मला स्वतःला वाटतं. याप्रसंगी आमदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कदम, आमदार सदानंद चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, कोकण बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला, माजी खासदार निलेश राणे, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नानांचे चिरंजीव राजू जोशी, माजी आमदार बाळमाने, उमेश शेटे यांच्यासह जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक, नागरिक, हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरेवारे समुद्रात मुंबई येथील 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाळी सुटी संपत आल्यानं गणपतीपुळं आरेवारे पावस आदी ठिकाणी आलेले पर्यटक आणि चाकरमानी आता हळूहळू परतू लागले आहेत. उन्हाळी सुटीमध्ये दरवर्षी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येत असतात आणि येथील विविध समुद्रांवर मौज मजा करत असतात. गेल्या काही वर्षांपासून गणपतीपुळे आरेवारे, पांढरा समुद्र, मांडवी, मुरुड, दापोली, गुहागर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे आणि समुद्रामध्ये जाण्याचा मोह आवरता येत नसल्यामुळे बुडून मृत्यू पावण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. आणि त्यातूनच आरेवारे समुद्रात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते लोक गेले आंघोळ करायला, मला सांगितलं वर बस, मी वर बसले आणि मला माहिती नाही, ती वाचून आली तेव्हा ती मला बोलली बघ सगळे जण वाहून गेले, माय कनिष पण गेला, बेंटू गेला, मेतू गेला आणि मोनिका पण गेली, 6 जण गेले होते त्याच्यामधून, 7 जण गेले, एक वापिस आली ती सांगायला मला आलं म्हणून, ती आहे याची बायको आणि माझे सून आणि माझा नातू अजून नाही आहे त्याच्यामध्ये गेला. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळ राम भरोसे असल्यामुळं येथे पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्यानं त्यांच्या मनात शासनाविषयी राग निर्माण होत आहे. निसर्गानं कोकण आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक समुद्रकिनारे उत्तमरित्या निर्माण केले आहेत, परंतु दुर्दैवानं मात्र पर्यटन स्थळं सुधारण्याकडे शासन चालढकल करत असल्यामुळे गणपतीपुळं, आरेवारे आदी ठिकाणी समुद्रात बुडून मृत्यू पावण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दरम्यान गणपतीपुळे, आरेवारेसह जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली आहे. 3 तारखेला रत्नागिरीच्या आरेवारे समुद्र किनाऱ्यावरती डिसुदा कुटुंबियांच्या 5 सदस्यांचा बळी गेला. ते समुद्रामध्ये पोहायला बीचवरती उतरले होते आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यामध्ये खोल बुडाले आणि 5 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुःखदायी आणि अनफॉर्च्युनेट ज्याला म्हणू आपण, दुर्दैवी अशी घटना आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं लगेचच दुसऱ्या दिवशी सोमवारी बैठक घेतली. बीच सुरक्षा हा त्याचा विषय होता आणि त्याला जिल्हा परिषद, पोलीस, महाराष्ट्र मेरीटाईम बोट, कोस्टगार्ड या सर्व एजन्सीज हजर होत्या, फिशरीज डिपार्टमेंट होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही बीच सुरक्षेच्या ज्या उपाययोजना आहेत आणि ज्या होऊ शकतात याच्याबद्दल ब्रेनस्टॉर्मिंग केलं, त्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आपल्याकडे जे बीचेस आहेत त्यातल्या 14 बीचेसना आपण 2005 साली नोटिफाय केलेलं आहे. ज्या बीचेसवरती पर्यटकांची संख्या जास्त आहे असे हे बीचेस आहेत. 2006 साली पर्यटन विभागानं एक GR काढून बीच सुरक्षेसाठी करावयाच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या सर्व उपाययोजना आपण त्या बीचेसवरती केलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये वॉच टॉवर उभारणं, जीवरक्षक नियुक्त करणं आणि त्यांना सर्व आवश्यक ते साहित्य प्रदान करणं या गोष्टींचा समावेश होतो. त्याच्या व्यतिरिक्त 3 बीचेसना आपण शासनाची मंजुरी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कर्धे, लाडघर आणि आरे या बीचेसचा समावेश आहे. आणि आरे बीचसाठी आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास, कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमातून 54 लाख रुपये मंजूर झालेले आहे. तर त्या निधीचा वापर करून आपण तिथं लवकरच एक वॉच टॉवर उभारणार आहोत. तिथे 5 जीवरक्षकांची नियुक्ती करण्याचं आमचं नियोजन आहे. त्यांना सर्व साहित्य पुरवलं जाईल. ज्या ठिकाणी धोकादायक जागा आहे तिथे धोक्याचा बोर्ड लावला जाईल आणि जिथे भरती आणि ओहोटीचं पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक देखील आपण तिथे लावणार आहोत. आपल्या माध्यमातून मी समस्त रत्नागिरीवासियांना आवाहन करतो आणि अन्य जिल्ह्यातून जे पर्यटक रत्नागिरीला येत आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की कृपया आपण आपला आनंद निखळपणानं लुटा, पण जबाबदारीचं भान ठेवून लुटा. जे बोर्ड्स तिथे लावलेले आहेत, सूचना फलक आहेत, धोकादायक ठिकाणे जी निश्चित केलेली आहेत, कृपया त्याचं पालन करा. आपला आनंद लुटत असताना आपला जीव धोक्यात येणार नाही याची जबाबदारी ठेवून जर आपण हा आनंद लुटला तर नक्कीच तुम्हाला ही उन्हाळ्याची सुट्टी ही आनंददायी ठरेल. धन्यवाद. अमिरात कोकण कमिटीच्या वतीनं दुबई शारजा येथे पवित्र रमजान निमित्त दावत ए इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं. दुबई येथील के टी व्हीचे प्रतिनिधी नौशाद पटेल यांनी या आयोजनाबाबत अमिरात कोकण कमिटीचे उपाध्यक्ष नजीर हुरजुक यांच्याशी खास बातचीत करून दावते इफ्तार व कमिटीविषयी माहिती जाणून घेतली. के टी व्ही न्यूज दुबई प्रतिनिधी नौशाद पटेल इस वक्त शारजा के अंदर अल्बुम विलेज के अंदर इतिहाद हॉल के पास है हम और यहाँ पर एमिरेट्स कोकण कमिटी का बहुत बड़ा इफ्तार इवेंट होने जा रहा है. और हर साल एमिरेट्स कोकण कमेटी 600 से 650 लोगों का इफ्तार देती है और इस साल 1000 लोगों को इनवाइट किया हुआ है. कोकण के चारों डिस्ट्रिक्ट से लोग यहाँ पे जमा हो गए हैं और इस वक्त मेरे पास साथ में एमिरेट्स कोकण कमेटी के वाइस प्रेसिडेंट जनाब नज़ीर हुरजुक साहब हैं और वो आपको कमेटी के बारे में कुछ अहम उनके मुद्दे हैं किसके ऊपर कमेटी काम करती है वो बताएँगे और उसके बाद में हम आपको यहाँ पर इफ्तार की कुछ झलकियाँ बताएँगे. नज़ीर भाई अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. एमिरेट्स कोकण कमेटी का कायम तकरीबन जून 2012 में एक अमल में आया. दुबई में एक चंद 15-16 जो हमारे फेसबुक के फ्रेंड्स थे उनके ज़रिए एमिरेट्स कोकण कमेटी के लिए मीन्स फर्स्ट ऑफ ऑल हम लोग जमा होके सोचे कि बाबा पूरी यहाँ पर दुबई के अंदर और यूएई में खासकर कि बहुत सारी कमेटियाँ हैं, हर एरिया की कमेटियाँ हैं लेकिन कोकण का कोई नहीं था. तो हम लोगों ने सोचे कि चलो कोकण के बारे में सोचते और उसका हम लोगों ने कायम किया. हमारे 3 खास मेन जो पॉइंट है, इशू है, एजेंडाज है, वो 3 एजेंडाज है. पहला एजेंडा है कि हमारे जो कोकनी बच्चे यूएई में आते हैं जॉब की तलाश में, जो जॉब के सिलसिले में आते हैं, उनके लिए हम लोग कोशिश करते हैं कि कहीं ना कहीं किसी कंपनी में उनके लिए जॉब हासिल किया जाए. जो भी इस कमेटी से जुड़ा हुआ है उससे हम रिक्वेस्ट करते हैं कि खुला बंदा आया हुआ है उसके लिए जॉब की मीन्स उसका एक क्रिटेरिया है, उसको इस जॉब की तलाश है, तो उसके ज़रिए हम लोग कोशिश करते हैं. जॉब देना तो अल्लाह का काम है अल्हम्दुलिल्लाह, लेकिन हमारी एक कोशिश रहती है कि हमारे बंदे जो विज़िट पे आते हैं, जो इतना बड़ा खर्चा करके आते हैं, उनके लिए जॉब की तलाश जो रहती है वो पूरा करने की हम लोग कोशिश करते हैं. दूसरा हमारा एजेंडा है कि मेडिकल हेल्प जो यूएई में बसे हुए लोग हैं और कभी खुदा न खास्ता कभी एक्सीडेंट्स वगैरह हो जाता है या कोई दूसरी बीमारी हो जाती है जो यहाँ पर इंश्योरेंस में कवर नहीं रहती है, या तो इंश्योरेंस मीन्स लिमिटेड इंश्योरेंस दिया जाता है. कुछ हमारे लेबर वर्क के लोग हैं, लेबर वर्क में जो काम करते हैं उनके लिए बहुत छोटा सा इंश्योरेंस दिया जाता है. उनको यहाँ पर अगर कोई एक बंदा बीमार हो जाता है तो उसके लिए कम से कम 200-300 दरम यानी इंडिया के तकरीबन 4-5 हज़ार रुपये का खर्चा खाली तुमको वो जुकाम वगैरह आ जाए तो उसके लिए रहता है.
तो एमिरेट्स कोकन कमेटी चाहती है कि अगर किसी को मीन्स मेडिकल हेल्प की ज़रूरत रहे, जो नीडी है, ज़रूरतमंद है, तो उसके लिए हम लोग वो हेल्प देते हैं एमिरेट्स कोकन कमेटी के ज़रिए। और तीसरा जो एजेंडा है वो हमारा है कि तदफीन। इस एमिरेट्स कोकन कमेटी बनने से पहले यहाँ पर अगर कोई मर जाता था या इंतकाल कर जाता था तो उसकी लाश पहुंचाने के लिए तकरीबन एक एक महीना भी जाता था, 15 दिन चले जाते थे। लेकिन अल्हम्दुलिल्लाह अभी एमिरेट्स कोकन कमेटी के जो कारिंदे हैं, बंदे हैं, उनके इसकी वजह से, हेल्प की वजह से तकरीबन 1 और 2 दिन के अंदर हम लोग बॉडी को इंडिया पहुंचाने की कोशिश करते हैं। साथ ही साथ हम लोगों का मेन जो मकसद है कि कोई भी बंदा जो कोकन से आता है वो यहाँ पर आने के बाद न भूखा रहे न बिना रहने के, उसका ए हो जाए तो उसका वो कंप्लीट करते हैं कि उसको न भूखा रखने की मीन्स उसको जहाँ तक कोशिश है उन लोगों को हम लोग मीन्स उसकी हेल्प करते हैं कि बाबा उसके लिए खाने का बंदोबस्त किया जाए, उसका रहने के लिए बंदोबस्त किया जाए। और अगर वो उसकी हैसियत नहीं हो कि वो इंडिया में फ्लाई करे तो उस वक्त उसको इंडिया फ्लाई करने के लिए टिकट का भी हम लोग आयोजन करते हैं। तो ये काम है हमारे। और साथ ही साथ अभी हम लोग थोड़ा आगे बढ़ते हुए कि तमाम कोकनियों को टुगेदर करने की कोशिश करते हैं। इस वक्त हम लोग ये पाँचवीं एमिरेट्स कोकन कमेटी की इफ्तार इवेंट अरेंज कर रहे हैं। तकरीबन 6 साल अभी एमिरेट्स कोकन कमेटी को हो गए हैं और ये पाँचवीं ये हमारी इफ्तार इवेंट है। तो इस तरह से हम लोग चाहते हैं कि तमाम कोकनीज जो यूएई में बसे हुए वो इस कमेटी से आके मिले, इस कमेटी के मेंबर बन जाए, इस कमेटी के साथ ताउन करे और एज अ फैमिली पूरे कोकनियों को साथ में लेकर हम लोग एज अ फैमिली काम करें। जज़ाकअल्लाह खैर। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। थैंक यू सो मच नज़ीर। थैंक यू दोस्तों। ये नज़ीर रुज़ुक जो वाइस प्रेसिडेंट से हम लोग ने जाना कि कोकन कमेटी कैसे काम करती है, और उनसे और ज़्यादा मालूम लेने के बाद में हमें पता चला कि उन्होंने ये कोकन कमेटी के ज़रिए अभी तक 4-5 सालों के अंदर तकरीबन 460 लोगों को जॉब दिलाया। यानी जो कोकनी लोग यहाँ पे आते विज़िट पे उनको उनका CV लेके अपने कोकनी लोगों के ज़रिए रेफरेंस के ज़रिए जॉब दिलाने के लिए कोशिश करती है। तो एक बहुत बड़ा काम है कि मतलब ये कोकनी लोगों को यहाँ पे आने के बाद में बहुत बड़ी काफ़ी मदद मिलती है। तो आइए चलो देखते हैं अभी इफ्तार इवेंट की कुछ झलकियाँ देखते हैं। यहाँ पे इफ्तार का प्रोग्राम चल रहा है, अभी लोग आहिस्ता आहिस्ता जमा हो रहे हैं। तो हम KT न्यूज़ के ज़रिए अपने कोकनी लोगों की पूरी मालूमात देते रहेंगे। दावत ए इफ्तार की सुरुआत मौलाना तौसीफ यांच्या कुराण पठणानं झाली। अमिरात कोकण कमिटीच्या वतीनं दुबई शारजा येथे पार पडलेली कोकणी मुस्लिम बांधवांची इफ्तार पार्टी म्हणजे कोकणी एकोप्याचं दर्शन असल्याचं दिसून आलं। फहत वाडेकर यांनी शेरो शायरी ही सादर केली। वो चांद मुझ पे क्या अजब एहसान कर गया, जालिम मुझे तो साहिबे ईमान कर गया। वो जहन में समाया तो कुछ इस तरह लगा, वो जहन में समाया तो कुछ इस तरह लगा जैसे मैंने हिफ्ज रात में कुरान कर गया। रमजान निमित्त आयोजित इफ्तार पार्टी सह अमिरात कोकण कमिटी दुबईच्या वतीनं क्रिकेट मॅच, कोकणी गेट टुगेदर आदी विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात।
काफी अच्छा, काफी अच्छा प्ले किया है। अमिरात कोकण कमिटीचे अध्यक्ष शकील सहीबुले यांनी आपले विचार व्यक्त केले। जिसरा भाई फहद ने थोड़ा सा मुख्तसर एमिरेट्स कमेटी इमारात के ताल्लुक से तारुफ किया और उम्मीद है कि यहाँ पे आए हुए अक्सर लोग इससे मुतारिफ भी है कि एमिरेट्स कोकण कमेटी, जिसे मुख्तसर हम EKC कहते हैं, ये इमारात के अंदर करीब 6 सालों से मौजूद है। ये दयारे गैर के अंदर अगर सोचा जाए तो इसकी काफ़ी ज़रूरत भी महसूस हुई है। मुख्तसर यह है कि एमिरेट्स कोकण कमेटी की इब्तिदा 2012 के अंदर चंद अहबाब ने यहाँ दुबई के अंदर और शारजा के अंदर की थी। बाद में उसके साथ में लोगों का ताउन रहा, लोग उसके साथ में जुड़ते रहे और माशाल्लाह आज इस मकाम के पर पहुंची है कि आज पूरी इमारात के अंदर इसके नुमाइंदे, उसके कोऑर्डिनेटर्स मौजूद हैं जो कि अपनी कौम की फलाह बहबूदी के लिए काम कर रहे हैं। एमिरेट्स कोकण कमेटी अपने 3 मकासद के ऊपर काम कर रही है। मैं थोड़े से तवज्जो चाहूँगा आप सभी अहबाब की, पीछे जो अहबाब खड़े हैं थोड़ा सा बैठ जाए। यहाँ जितने भी अपने मुल्कों से, अपने इलाके से, अपने गांव से, अपने कोकनी अहबाब जॉब और रोज़गार की तलाश के अंदर यहाँ पे आते हैं, उनकी हत्तुल इम्कान किस तरीके से हम मदद कर सकते हैं, उनको किस तरीके से हम गाइड कर सकते हैं कि यहाँ पे किस तरीके से जॉब को तलाश किया जाए, उनको अपने रेफरेंसेस दिए जाए, उनको अपने कॉन्टैक्ट्स दिए जाए और हर तरीके से, चाहे फिर मॉरल सपोर्ट हो, फाइनेंशियल सपोर्ट हो, गाइडेंस हो, कि हमारे आए हुए यहाँ पे लोग जो जॉब की तलाश के अंदर है, अल्लाह करे कि उनको जॉब यहाँ पे मिल जाए। कोकण मेला आयोजक शबीना शेख यांनी पवित्र रमजान निमित्त 400 कुराण शरीफचं वाटप केलं असल्याची माहिती दुबई येथील KTV प्रतिनिधी नौशाद पटेल यांनी दिली आहे। ही इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी फहद वाडेकर, दिलावर दलवाई, अब्दुल रहमान सहीबोले, इखलाक खान, तजम्मुल मुकादम, सलीम रोमानी, वासिक दलवाई, मुख्तार पालेकर, अशफाक देसाई यांचं सहकार्य लाभलं। जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर भाग्योदय बरेवाड यांनी तंबाखू सेवनाचे कसे दुष्परिणाम होतात ते सांगितलं। भारतामध्ये दरवर्षी जवळपास 55 लाख लोकांचा फक्त आणि फक्त तंबाखू खाल्ल्यामुळे मृत्यू होतो। या आकडेवारी आपल्याला टेलिव्हिजन किंवा याच्यामध्ये सांगितली जात नाही, तर टोबॅकोचा नॅशनल यूथ सर्वे झाला होता 2007 त्याच्या आकडेवारीनुसार हे तंबाखूचं मृत्यूचं कारण आहे। आणि सगळ्यात जास्त भारतामध्ये आज जर लोक दगावत असतील तर ते हृदयरोगामुळे दगावतात। सगळ्यात जास्त डेथ ह्या फक्त हृदयरोगामुळे होतात। नंबर 2 तंबाखूमुळं होणारा कॅन्सर, म्हणजे तोंडाचा कॅन्सर, ह्याच्यामुळे लोक दगावतात। त्यामुळे हृदयरोग आणि तोंडाचं कॅन्सर किंवा बाकीचे कॅन्सर यांचं मेन हे कारण तंबाखूच आहे। त्यामुळे तंबाखू खाणाऱ्या लोकांना तंबाखू खाण्यापासून परावृत्त कसं करायचं, तुमच्या आजूबाजूला जर कोणी तंबाखू खात असेल तर त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करता आलं पाहिजे। जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी डॉक्टर प्रल्हाद देवकर यांनी मार्गदर्शन केलं। तंबाखू वेगवेगळ्या माध्यमातून सेवन केली जाते। कोण डायरेक्ट तंबाखू खाते, कोण विडी ओढते, कोण सिगारेट ओढते, कोण तक्की ओढते, या सर्व माध्यमातून जाणारे तंबाखू शेवटी शरीरामध्ये जाऊन त्याचं रक्तवाहिन्याचं आकुंचन करून त्याचे जे दुष्परिणाम होणार आहेत ते हृदयविकार, गँग्रीन, हार्ट कॅन्सर या सर्व भागावर होत आहेत। आतड्याचे कॅन्सर होत आहेत, तोंडाचे कॅन्सर होत आहेत। आमची लोकं वेगवेगळ्या माध्यमातून किंवा आपण हे भित्तीचित्राच्या माध्यमातून आपण वेगवेगळी चित्रं दाखवतो। लोकांच्यामध्ये याची जनजागृती व्हावी, लोकांनी याच्यापासून परावृत्त व्हावं आणि हे व्यसन चांगलं नाही, कारण तंबाखू एकदा खाल्ल्यानंतर दुसऱ्या वेळेला तुम्हाला त्याचं काहीतरी
गोडवा निर्माण करते आणि परत तिसऱ्यांदा तुम्ही त्याला अडिक्ट बनताय. तर हे अडिक्शन टाळायचं असेल तर अर्ली ह्याच्यामध्ये आपण त्याचे धोके कळाले तर माणूस त्याच्यापासून परावृत्त होऊ शकेल. तुम्हाला आम्हा सर्वांचं हे आज कर्तव्य आहे की आज आपण सर्वांनी मिळून त्या दृष्टीने आपण शपथ घेऊया की आपण मी खाणार नाही आणि मी दुसऱ्याला खाऊ देणार नाही. यावेळी तंबाखू सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. या प्रसंगी पिरंदवणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत मांडवकर, राजू भाटलेकर, डॉक्टर शुभदा बडवे, ललिता शेळके, रामेश्वर म्हेत्रे, सुरेश कांबळे यांच्यासह ज्येष्ठ परिचारिका, नागरिक, नर्सिंग स्टुडंट्स, कर्मचारी आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी आमदार नाना जोशी यांचं कोकण विकासाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची ग्वाही. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरेवारे समुद्रात बुडून 5 पर्यटकांचा मृत्यू. आणि अमिरात कोकण कमिटीच्या वतीनं दुबई येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये दिसून आली कोकणी बांधवांची एकजूट. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.